आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं करण्यात आलं. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण कर्नाटक राज्यातील विजयपूर इथं लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या हस्ते आणि कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री बसवराज पाटील यांच्या सहकार्यानं करण्यात आलं. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांनी मार्गदर्शन केलं. दलितांसाठी एक ऐतिहासिक आणि दलितांच्या जीवनातील एक क्रांतिकारी दिवस 20 मार्च 1927 साली परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका तळ्याला स्पर्श केला आणि त्या तळ्याचं पाणी चौदार झालं. अशा महाशा चौदार तळ्याच्या आज तो स्मृती दिवस आहे. त्या महामार्गाला घेतली जगेंद्र स्वराज्यासाठी आणि मरेंद्र स्वराज्यासाठी. अशा आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनाही या ठिकाणी विनम्र अभिवादन करू. जिथे जिथे जाईल तिथे तिथे काय झालंय निशाण सोडण्याचं काम ही लहुजी शक्ती सेना करत आहे. भरकटलेला समाज, दिशाहीन समाज आणि अज्ञान समाज याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम व एकत्रित करण्याचं काम आज लहुजी शक्ती सेना गेल्या 20 वर्षापासून करत आहे. तर सोलापूर जिल्हा कोअर कमिटीचे सदस्य वसंत देढे यांनी कन्नड भाषेत मार्गदर्शन केलं. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष खंडू बनसोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष राम कांबळे, रजनी डोलारे, विकास कांबळे, विजयपूरचे सोमनाथ रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.